ब्रॉट टू यू बाय विगार्ड. सोलापूर आणि सांगली आणि बारामती हे मतदारसंघ बघा. सोलापूरला नगरपालिका, आमदार, खासदार सगळेच भारतीय जनता पक्षाचे आहेत. आज सोलापूरमध्ये 15 दिवस पाणी नाही मिळत, जाऊन परिस्थिती बघा. सांगलीला काय फार वेगळी परिस्थिती नाही. जलजीवन मिशन असेल, वयोश्री योजना असेल, मोठे रस्ते असतील, ह्या सगळ्यामध्ये आपण बघाल तर बारामती लोकसभा मतदारसंघ एक टीम वर्क म्हणून, मी पुन्हा म्हणते, एक टीम वर्क म्हणून अतिशय चांगलं काम सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आणि मला असं वाटतं विरोधक म्हणून एका लोकशाहीमध्ये इतना तो हक बनताय यार, काहीतरी त्यांनी टीका केलीच पाहिजे ना. पण ते बोलताना असं होतंय ताई आमच्या हक्कांची कामं सांगते दादांची, अशा अशी टीका देखील दुसऱ्या. अहो तुम्ही विसरता, 18 वर्ष आम्ही एकत्रच केलंय ना काम. असं जरी असलं तरी अजूनही बारामतीचे 22 किंवा 28 गावात दुष्काळाचे आणि पाण्याचे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. आपकी बार वी गार्ड एसी स्टेबिलाईजर का चमत्कार मान्य आहे, मला पूर्णपणे मान्य आहे की 35 वर्ष आदरणीय अजित पवार इथले MLA आहेत, मी 18 वर्ष खासदार आहे आणि 15 वर्ष खासदार आहे, आणि त्या बेल्टमध्ये सातत्याने तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न एक टीम म्हणून सगळ्यांनीच केलेला आहे. मागच्या वर्षी प्रचंड दुष्काळ महाराष्ट्रात पडला आणि आपल्या भागात, आणि आपल्याला आठवत असेल आपल्याच चॅनल्सवर मी डिसेंबरपासून सातत्याने म्हणते की ह्या वर्षी पाण्याचा प्रश्न हा गंभीर होणार आहे, आपण सगळ्यांनी लक्ष घालूया, राजकारण बाजूला ठेवून दुष्काळाच्या प्रश्नात लक्ष घाला. पुरंदर, दौंड, इंदापूर आणि बारामती या चारही तालुक्यांमध्ये प्रचंड पाण्याची अडचण येणार आहे आणि ह्याच्यात लक्ष घाला. पुरंदर तालुक्यामध्ये त्यांनी दुष्काळाची परिस्थिती आहे हे मान्य केलं आणि विधान सभेमध्ये त्याच्यावर चर्चाही झाली आणि अनेक योजना करायचाही शब्द महाराष्ट्र सरकारने दिला होता. त्याच्या टँकर्स असतील, छावण्या असतील, या संपूर्ण भागामध्ये जी मागणी आम्ही सगळे डिसेंबरपासून सातत्याने करतोय त्याच्यावर कुठलीही अंमलबजावणी या आजच्या महाराष्ट्र सरकारने केलेली नाही. मतदार असं देखील म्हणतोय की नको त्या गोष्टीवर विकासावर खर्च करण्यात आला, तेरा डावा गावा अस्थिर करण्यात आलं, लोकांच्या बोरचं पाणी गेलं, नदी सुधार प्रकल्प करण्यात आला, त्या ठिकाणी कोण पर्यटक जाणार आहेत, आणि जर त्याच ह्याच्यामध्ये जर बारामतीकरांची जर घरपट्टी माफ केली असती तर त्यांचे अनेक ते पैसे इतर खर्चाला वापरता आले असते. हा बोरवेलचा विषय सातत्याने नागरिकांकडून माझ्याकडेही मांडला गेला. त्यांचं असं म्हणणं आहे नागरिकांचं की बोरवेलचं पाणी कमी झालेलं आहे कारण का सगळं सिमेंट आणि काँक्रिटीकरण झालंय असा अशी खूप चर्चा बारामतीत आहे. मी त्याचं एक पाण्याचे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं मार्गदर्शन मी मागितलेलं आहे आणि मला असं वाटतं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन पुढचा काय आपण नियोजन केलं पाहिजे पुढच्या 5 वर्षात याची अतिशय गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे. कारण आपल्याला आठवत असेल तुमच्यापैकी काही लोकांचा जन्मही झाला नसेल तेव्हा, पण 25-30 वर्षापूर्वी माझे काका आप्पासाहेब पवार हे सातत्याने पाण्यावर बोलायचे. आम्ही वयाने लहान होतो तेव्हा आम्हाला असं वाटायचं की अरे पाणी तर किती एवढं आहे, पाण्यावरनं कसे वादविवाद होऊ शकतात, कारण का लहानही होतो आणि पाणी म्हणजे आपल्याला कधी वाटलंच नव्हतं की एवढं मोठं आम्हाला त्या वयात वाटायचं. पण आत्ता आप्पासाहेब पवारांचा प्रत्येक शब्द आज खरा होताना दिसतोय. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा अधिकार आहे. पवार फॅक्टर नाही, शरद पवार. ही सगळं जे षडयंत्र चाललंय हे फक्त शरद पवारांच्या विरोधात आहे कारण का शरद पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे शरद पवार. आणि तुम्ही बघताय, तुम्ही जर अनालिसिस केला तर पहिल्या दिवसापासून माननीय चंद्रकांत पाटील बारामतीत येऊन काय म्हणाले होते की आम्हाला शरद पवारांना संपवायचंय, त्याच्यामुळे हे सगळं जे काही कट कारस्थान षडयंत्र चाललेलं आहे हे फक्त शरद पवारांचा विरोध म्हणून चाललेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी काल एक वक्तव्य केलं 2022
एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते, त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी फोन केला आणि ते असं म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री हे आत्ता निवडणुकीच्या तोंडावर होता, त्याकडे तुम्ही कसं? मला नाही माहिती बाबा इतक्या गोष्टी, सगळे जे डायनिंग टेबलवर खोलीत गोष्टी झालेल्या आहेत बंद खोल्यांमध्ये, त्या अनेक लोक आज टी व्हीवर बोलतात. मला नाही माहिती, मी तर एक त्या मीटिंगमध्ये नव्हते. आणि मी एखादी चर्चा कुणाशी तरी प्रायव्हेटली केली असेल तर मी फारशी ती बाहेर सांगत नाही, कारण का माझ्या क्रेडिबिलिटीचा पण प्रश्न आहे. 2019 पार्थला मावळमध्ये उभं करायचं नव्हतं, मात्र आम्ही पवारसाहेबांना भेटलो, मात्र केवळ पवारसाहेबांमुळं पार्थ पवारांना मावळमध्ये उभं. मला असं वाटतं ह्याचं उत्तर मी तुम्हाला खरंच सांगू, मला फारशी या गोष्टी माहिती नसतात. आणि दुसरं, माझं पोट खूप मोठं आहे, माझं पोट प्रचंड मोठं आहे, त्याच्यामुळे खूप गोष्टी मी मनात आणि पोटात ठेवू शकते. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक, हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तुम्ही सातत्याने महागाई आणि बेरोजगारी या संदर्भात बोलत आहात, भ्रष्टाचार, हा भ्रष्टाचार या संदर्भात बोलत आहात. तुम्ही म्हणताय की आमची सत्ता आल्यानंतर आम्हाला पूर्णपणे भारत भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे. काल चित्रा वाघ आल्या होत्या, त्यांनी असं म्हटलं की ताही ज्यावेळेस सत्तेमध्ये असतात त्यावेळेस ताईंना महागाई आणि भ्रष्टाचार दिसत नाही. मी महागाईबद्दल तेव्हाही बोलले होते, आम्ही जेव्हा सत्तेत होतो, माझी 2014 भाषा काढून बघा पार्लमेंटमधली, मी भ्रष्टाचाराबद्दल सत्तेत असतानाही बोललेली आहे, मी महागाईबद्दलही बोललेली आहे आणि मी बेरोजगारीबरोबरही बोलले. याचं कारण असं, मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि देशाची सेवा करण्यासाठी. आपण बघितलं की या ठिकाणी नको ते नेते येऊन चर्चा करतात, पवारांवर टीका करतात. आपण बघितलं मंगलदास बांदल आले, तर त्यांनी चित्रा वाघ आले. काल चित्रा वाघ यांनी एक प्रश्न विचारला तर त्यांनी वेगळंच उत्तर दिलं. त्यांना अजून बी वाटतंय का आपण राष्ट्रवादीतच आहोत? मला याची माहिती नाही, पण एक आहे 6 दशकं, एक गोष्ट आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की आदरणीय पवार साहेबांवर टीका केली की हेडलाईन होते. त्याच्यामुळे जर पवार साहेबांवर टीका करून हेडलाईन होत असेल तर ठीक आहे ना, इतना तो हा कंद बनत आहे आणि आंब्याच्याच झाडाला दगड मारता तो शेवटी. सातत्याने चित्र वाघ असं म्हणतात की सुप्रिया सुळे असतील किंवा पवार असतील, हे सर्व देखील मोदींचे लाभार्थी आहेत. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.